महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत, तर महायुतीमध्ये 265 पेक्षा जागांचं वाटप निश्चित झालंय। तर 10 ते 15 जागांवर अजूनही तिढा कायम असून आज किंवा उद्या जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा हव्या होत्या, त्यापैकी 80 जागा निश्चित झाल्या, मात्र सेनेकडून 10 जागांची मागणी केली जाते। तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडून देखील 50 जागा निश्चित झालेल्या असल्या तरी अधिकच्या जागा मागण्यात येत आहेत। दादांना 60 जागा हव्यात, नाहीतर 55 पर्यंत तरी जागा मिळाव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत। दरम्यान भाजपची 100 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते असा अंदाज आहे। दरम्यान महायुतीच्या यादीवर मंत्री छगन भुजबळ काय म्हणतायत पाहूया। शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास असेल ना महायुती असेल, काही सीटांवर घासाघीस चालूच राहणार आहे। त्याच्यानंतर फॉर्म पण भरतील आणि मग शेवटला जेव्हा फॉर्म परत घ्यायचे असतील त्यावेळेला काही फॉर्म परत घेतले जातील आणि मग खरी निवडणुकीची लढाई सुरू होईल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।